बॉईज बकेट लिस्ट आणि आता आगामी चित्रपट टकाटक फिल्म रितिका श्रोत्री हिच्या सिने कारकिर्दीविषयी आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी तन्मयी मेंद्रे यांनी बॉईज लिस्ट आणि गुंतता हृदय हे यांसारख्या सिरियल आणि चित्रपटातनं प्रेक्षकांच्या समोर आलेली आणि त्यांच्या पसंतीस पडलेली रितिका श्रोत्री तिच्याशी आज आपण तिच्या सिने कारकिर्दीविषयी बातचीत करणार आहोत नमस्कार रितिका नमस्कार मला तुला विचारायचं आहे की तू या क्षेत्राकडे कशी वळालीस मी लहानपणापासून नाटकांमध्ये वगैरे कामं करायचं आहे आणि मग मा मी माझी पहिली सिरियल पाचवीत असताना केली होती गुंतता हृदय आहे मृणालताईबरोबर आणि मग तेव्हापासून जी सुरुवात झाली ती झालीच येस आणि तू अनेक चित्रपट केलेस तर कोणते चित्रपट केलेस आणि त्याचे तुझे, 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 तुझे अनुभव कसे होते ते तुझ्या दिनम्यांच्या मंचावर शेअर करायला आवडतील का मी माझा पहिला चित्रपट केला होता तो म्हणजे स्लॅमबुक म्हणजे पहिला असा लीड रोल असलेला चित्रपट केला होता आणि त्याचं शूट आम्ही पूर्ण औरंगाबादमध्ये केलं होतं आणि एक महिना औरंगाबाद आणि वेगळंच शहर आणि तेव्हा माझी दहावीची परीक्षा जवळ आली होती आणि काही ऑप्शन नव्हता कारण त्याच वेळेस काहीतरी शूट करावं लागणार होतं म्हणून आम्ही असं काहीतरी डिसेंबर का नोव्हेंबर महिन्यात पूर्ण शूट केलं होतं आणि मग मी घरी येऊन अभ्यास करून परीक्षा दिली होती आणि तुझा माधुरी दीक्षित बरोबरचा बकेट लिस्टचा अनुभव कसा होता त्याविषयी काय सांगशील मला आधी माहितीच नव्हतं की माधुरी दीक्षित त्या फिल्ममध्ये असणार आहे म्हणजे जेव्हा आमचं सगळं फायनल झालं त्याच्यानंतर मला तेजसदादांनी म्हणजे आमच्या डिरेक्टरनी सांगितलं की तू माधुरी दीक्षितच्या मुलीचा रोल प्ले करणार आहेस आणि तेव्हा मला म्हणजे काय तू मजा करतो आहेस असं झालं होतं <laughs> म्हणजे मला कल्पनाच नव्हती की माधुरी दीक्षित कुठला तरी मराठी चित्रपट करते आहे आणि त्यात मी तिच्या मुलीची भूमिका निभावणार आहे म्हणजे खूपच काय म्हणूयात भारी गोष्ट होती माझ्यासाठी आणि अनुभव तर खूपच सुंदर होता आणि त्यांनी आम्हाला खूप समजून घेतलं आणि आम्ही खूप गप्पा मारायचो कारण त्यांची मुलं पण साधारण माझ्या वयाची आहेत ना mm -hmm. त्यामुळे त्या अभ्यासाबद्दल आणि मी अजून काय काय करते मी डान्ससुद्धा करते मी भरतनाट्यममध्ये विशारद आहे आणि त्या कथ्थक करतात त्यामुळे आम्ही असं सेटवरती काही नसताना बऱ्याच वेळा गप्पा मारायचो आणि फक्त माधुरीलाहीच नाही तर सुमितदादा होता त्याच्यामध्ये येस असं मी सगळेच आमची पूर्ण फॅमिलीच आम्ही खूप छान टाईम स्पेंड केला त्या सेटवरती yes. आणि खूप असं घरगुती वातावरण होतं कुठेच असं वाटलं नाही की माधुरी दीक्षित बरोबर काम करतो आहे आम्ही म्हणजे hmm. सुरुवातीला थोडंसं असं टेन्शन आलं होतं पण नंतर काही उरलं नाही म्हणजे पहिल्या सीननंतर सगळं एकदम सॉर्ट झालं होतं येस आणि तू भरतनाट्यम म्हणजे नृत्य आणि अभिनय याची सांगड कशी घालतेस किंवा कसा तो ताळमेळ बसवतेस आणि तुला त्याचा अभिनयाच्या मध्ये कितपत उपयोग होतो नृत्याचा आता भरतनाट्यमचा अर्थच आहे भाव राग आणि ताल त्यामुळे सुरुवातच भावांपासून होते त्यामुळे अभिनय खूप महत्त्वाचा भाग आहे भरतनाट्यम नृत्याचा त्यामुळे अभिनयाचा उपयोग भरतनाट्यमधे पण होतो आणि डान्समुळे थोडीफार ग्रेस येते अंगात असं म्हणू शकतो आपण आणि म्हणजे शिकलेल्या गोष्टी कधीच वाया नाही न जात तसं तसं झालं आहे ग्रेसवरनं आठवलं की oh, oh. बॉईज तर बॉईजचा अनुभव हो कसा होता म्हणजे तू ठरवलं होतंस की हा पिक्चर करायचा ऑडिशन दिलीस का एक्झॅक्टली काय झालं होतं काय सांगशील आमचा स्लामबुकचा जो रायटर होता ऋषिकेश कोळीदादा तर, तर त्यांनी मला बोलवलं होतं ह्या फिल्मसाठी mm -hmm. आणि सुरुवातीला त्यांना अशी फॉरेन मुलगी पाहिजे होती ना कारण फॉरेन म्हणजे तिथे राहणारी आणि तशी स्टायलिश वगैरे मुलगी पाहिजे होती आणि मी खूप अशी पंजाबी ड्रेस घालून वगैरे गेले होते त्यांच्यासमोर mm -hmm. दोन वेण्या घालून कारण तेव्हा मी शाळेत होते ना तर तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे हे म्हणजे नक्की सूट होईल का मग मी एक सीन केला त्याच्यामध्ये मी त्या फिल्ममध्ये जशी बोलली आहे प्रकारे बोलले होते आणि मग त्यांना खात्री पटली आणि मग आम्ही लुकवरती काम केलं मग ते मला सांगत होते की केस काप मग मी म्हटलं नाही केस नाही कापायचे माझे केस खूप मोठे आहेत आणि मला खूप आवडतात म्हणून मग ते म्हणाले मग आपण विग लावूयात मग असं करून आणि पार्थ माझा खूप चांगला मित्र आहे आणि या फिल्ममुळे सुमंत आणि प्रतीक पण खूप चांगले मित्र झाले आणि विशाल दादा म्हणजे आमचा डिरेक्टर आम्ही खूप म्हणजे बॉईजला तर आम्ही फक्त मजा करायचो म्हणजे गाणी असो आमचे सीन्स असो सगळे सीन्स एकतर भन्नाट असायचे आणि इतर मुली पण असायचे त्यामुळे खूप मजा यायची आणि हां असा असा अनुभव होता बॉईजचा आणि त्यात तू स्पेशली बेली डान्स केला आहेस तर बॅले बॅले केलं आहेस तर त्या बॅलेविषयी काय सांगशील की त्याच्यासाठी तुला काही वेगळं ट्रेनिंग देण्यात आलं होतं का फॉरेनचे प्रशिक्षक आले होते uh, आमचे जे कोरिओग्राफर होते त्यांनीच मला आदल्या दिवशी शिकवलं होतं तेव्हा त्यांना शिकवत असताना असं वाटलं होतं की काय तर बॅले आहे नवीन डान्स आहे आणि मी भरतनाट्यम करायचं आहे मी केलं असं ट्राय आणि ते त्यांना खूपच आवडलं त्यांनी विचारलं असं कसं असं कसं आलं तुला तर मी लॅटिनसुद्धा शिकली आहे लॅटिन आणि सालसामुळे ते थोडंसं सा, म्हणजे सिमिलर नसतं अगदी पण कुठेतरी सिमिलॅरिटी असते त्यामुळे ते असं आदल्या दिवशीच जमलं त्यामुळे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी शूट करून टाकलं आणि आणि तो छोटासाच पीस होता पण छान मजा आली मला तो पीस पूर्ण शूट करताना आणि एक महत्त्वाचा प्रश्न हो की तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत त्याविषयी काय सांगशील आगामी प्रोजेक्ट्सबद्दल एकतर टकाटक नावाची माझी फिल्म रिलीज होणार आहे अठ्ठावीस जूनला तर तुम्ही सगळ्यांनी ती आवर्जून बघा आणि त्याचबरोबर मी एक हिंदी आणि इंग्लिश प्ले करते आहे जो सोलो आहे एक तास दहा मिनटांचा इंग्लिश आणि हिंदी आहे लाईट कॅचर म्हणून तर त्याचासुद्धा प्रयोग आम्ही सुरू करणार आहोत तर ते प्रयोग बघायलासुद्धा नक्की या टकाटकच्या तक तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील कारण त्याचा ट्रेलर आत्ताच लॉन्च झालेला आहे आणि तुझी का हट काहीतरी हटके भूमिका आहे त्यामध्ये पार प्रथमेश परब बरोबर तर त्याविषयी काय सांगशील मी जेव्हा सुरुवात केली होती अभिनय करायला mm -hmm. तेव्हा सुरुवातीला एकदम लहानपणीच सुरुवात केली होती त्यामुळे मला फार काही कळायचं नाही पण मला अशा वेगवेगळ्या भूमिका करायला आवडायचं त्यामुळे जेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली म्हणजे स्लांबुकपासून तेव्हा मी असं ठरवलं होतं की आपण जेवढं जमेल तेवढं वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी ट्राय करून बघायचं म्हणजे आता बॉईजमध्ये मी खूप स्टायलिश आणि इंग्लिश स्पीकिंग मुलीचा रोल केला होता बकेट लिस्टमध्ये मी अशा मुलीचा रोल केला होता जी खूप रिबेलियस आहे जी आईला जिला आईचं महत्त्व एवढं माहिती नाही आहे किंवा ती आईला खूप गृहित धरते तर ह्या फिल्ममध्ये टकाटकमध्ये तक मी एका गावठी मुलीचा रोल केला आहे आणि गावठी म्हणजेसुद्धा तिचं शहर असतं कॉलेजमध्ये त्याच्यामुळे ती अशा अटेन्शन सिकिंग मुली असतात ना की ज्यांना फार कॉन्फिडन्स नसतो स्वतःवर पण त्यांना लोकांना दाखवायचं असतं की बघा माझ्याकडे अशी ती मुलगी आहे त्याच्यामुळे हा रोल तर फारच खरंच फारच चॅलेंजिंग होता स्पेशली ती भाषा वगैरे mm. तर आम्ही मी, मी आणि प्रथमेशनी मिळून त्याच्यावर खूप काम केलं होतं आमच्या रायटरबरोबर संजय दादाबरोबर mm. आणि मी आत्तापर्यंत जे कुठले रोल्स केलेत त्याच्यापेक्षा हा रोल नक्कीच खूप खूप वेगळा आहे हा सिनेमा पण त्यांच्यापेक्षा वेगळा आहे पण मला वाटतं नवीन काहीतरी एकदा तरी ट्राय करून बघावं आणि अठ्ठावीस जूनला तुम्ही बघाल माझी भूमिका तर मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल धन्यवाद रितिका तू इथे आलीस त्याबद्दल चित्रपट किंवा नाटक कुठलंही क्षेत्र असलं तरी त्यामध्ये गायन वादन नृत्य ह्यांना जसं संगीत असं म्हटलं जातं तसंच नाट्य अभिनय यालाही तितकंच आयुष्यामध्ये महत्त्व आहे आणि टकाटक ह्या चित्रपटातनं वेगळी भूमिका सगळ्यांसमोर आणणारी रितिका श्रोत्री हिच्याशी आज आपण बातचीत केली कॅमेरामन विवेक भालेराव यांच्यासह तन्मयी मेंदळे दिनमान न्यूज पुणे